सर्व मतदार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांना नम्र विनंती, उद्याच्या 21 तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परदयाला या तालुक्याची सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला द्या. मागच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये मी यशस्वी झालो. दुर्दैवानं मोदी लाटेमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये आपण पराभवाला सामोरे गेलो, पण 5 वर्षामध्ये मी जनतेची नाळ तोडली नाही, लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील झालो. आता माझी नम्र विनंती राहणार आहे, परत एकदा पक्षानं माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, हा विश्वास सार्थ करण्याकरता आणि पवारसाहेबांचे हात बळकट करण्याकरता आपण सर्वांनी उद्याच्या 21 तारखेला खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातनं मला निवडून द्या. उर्वरित राहिलेली कामं निश्चितपणानं पूर्ण करून या तालुक्याला विकासाच्या वाटेनं पुढे नेण्याचं काम मी करेल असा आत्मविश्वास तुम्हाला सर्वांना देतो. 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जो विकासाचा बॅकलॉग आहे ते भरून काढण्याकरता परत एकदा संधी द्याल अशी अपेक्षा.